डॉक्टर स्वागत तोडकर सरांनी सांगितलेला हा उपाय करा आणि पोटाचे सर्व विकार झटपट बरे करा. हे पेरूचे झाड आहे, हे बघा याप्रमाणे याचे पाने असतात, अशा प्रकारे. आणि हे झाड भरपूर वाढलेले देखील असते. हे बघा याप्रमाणे याला पेरू देखील आलेले आपल्याला येथे दिसत आहेत. नमस्कार, आमच्या मराठी हेल्थ युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. आज मी आपल्यासाठी पोट साफ होण्यासाठी खूप सुंदर उपाय घेऊन आले आहे. खूप लोकांना आपण आजकाल बघतो पोट साफ न झाल्यामुळे बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते, कारण जर पोट साफ असेल तरच आरोग्य देखील टिकून राहते. तर पोट साफ राहण्यासाठी आज मी एक नॅचरल सुंदर उपाय आज आपल्यासाठी घेऊन आले आहे. हा उपाय डॉक्टर स्वागत तोडकर सरांनी सांगितलेला असून तोच उपाय मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. या उपायाने आपले पोट झटपट साफ होण्यास मदत होणार आहे. यासाठी आपल्याला लागणार आहे पेरूची पाने. मी येथे पेरूची पाने घेतली आहेत, त्याचप्रमाणे पाणी व मीठ. याचा उपयोग कसा करायचा हे दाखवण्याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे. आणि अशाच प्रकारच्या छोट्या छोट्या नॅचरल घरगुती उपायांनी आपल्या आरोग्याबरोबरच सौंदर्य देखील टिकून राहण्यास मदत होणार आहे. पेरूचे आपण फक्त चार पाने घेणार आहोत व पाण्यामध्ये मीठ टाकून ही पाने स्वच्छ धुवून घेणार आहोत. मिठाच्या पाण्याने पाने स्वच्छ धुवून घेतल्यावर स्वच्छ पाण्याने देखील ती एक वेळेस धुवून घ्यायची आहे. मिठाच्या पाण्याने धुतल्यामुळे काही सूक्ष्म जंतू असतील, जीवजंतू निघून जातात व ती क्लीन होऊन जातात. ही पाने स्वच्छ पाण्याने धुवून काढून घ्यायची आहेत. ही स्वच्छ धुवून घेतलेली पाने रोज सकाळी अनाशा पोटी चावून चावून चार पाने रोज खाऊन घ्यायची आहेत. असे केल्यामुळे तुमचे पोट स्वच्छ होण्यास मदत होणार आहे. हा उपाय तुम्हाला दररोज करायचा आहे. त्याचप्रमाणे याच उपायाने तुमचे दात देखील मजबूत होऊन दातांच्या देखील सर्व समस्या निघून जाणार आहेत. ज्याप्रमाणे पोटाच्या समस्या तुमच्या या उपायाने निघून जातील, त्याचप्रमाणे दाताच्या देखील समस्या निघून जाण्यास मदत होणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा, तसेच बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.